हाय नमस्कार जय महाराष्ट्र। आता हे बघा, आता हे आपण मटणाची तयारी करू। लाईट आमची आत्ता आली तर सॉरी उशिरा व्हिडिओ टाकते। आणि हे मटण मसाला आहे, खूप छान असतो, तुम्ही हेच वापरत जावा। आणि आता हे मटणाचा भाजक आहे ते वाटून टाकते, परत कालवणीने गरम करते आणि आता वाटण करून टाकते एकदम। तर मिक्सरमध्ये वाटण टाकते आता मी फक्त, कारण की सकाळ लाईट नव्हती आमच्याकडे, आत्ता लाईट आली आहे। तर बिना लाईटीचं मी काय करू शकत नाही, बरोबर आहे का नाही? कारण मेन बात तर आहे ना, लाईटीशिवाय कोणीच काय करू शकत नाही। आता माझ्याकडे पाट्या नाही तर मी वाटू नाही शकत कशामध्ये, तर आता चला आपण वाटून घेऊया। हे बघा, मसाला चांगला वाटला आहे, खूप छान झाला आहे। तुम्हाला तर माहिती आहे किती लाल लाल झरत झाला आहे। वा मुमे पाणी आलं आहे, वा वा। चला आता आपण हे आपण कढाई घेतली आहे, तर हे आमची कढाई आहे। कढाईमध्ये चालू करते गॅस, पुसून घ्या आपल्या कढाई भांडी जो बी आहे तुम्ही घेता ते पुसून घेत जावा बाबा। कसं आहे, पाले बिले घरामध्ये असतात ना, तर सगळं बघून घेत जावा। हे घ्या, तेल टाकलं आहे मी, तेल टाकलं आहे। त्याच्यानंतर हे जायफळ आहे, जायफळसुद्धा मी घेतले आहे। आता फक्त माझ्याकडं सगळं वाटण आहे तयार, तर मला फक्त वाटण टाकायचं आहे, दुसरं काही नाही टाकायचं, ठीक आहे? आणि हे माझं मसाला डब्बा, ठीक आहे? तर चला या। आता सबसे पहिला मला हे फक्त तेलामध्ये हे वाटण टाकू, काय तेलामध्ये हे सगळं वाटण टाकून देऊ। हे बघा, वाव खूप छान झालं आहे वाटण बघा माझं। त्याच्यानंतर हे बघा, ह्याला चांगलं धुवून बिवून घेऊ शकतो आपण, पण वेस्ट नाही करू शकत कोणत्या पाचचा आपण, आहे का नाही? तसं त्याला मी धुवून बिवून घेते। आणि खूपच मस्त मसाला झाला आहे माझा। हे पाणी फेकून नाही द्यायचं, ह्या मटणाच्या रश्यामध्ये वाटायचं, टाकी की गरम होत आहे म्हणून, बरोबर आहे का नाही? कारण की वेस्ट कोणचंही करायचं नाही। त्याच्यानंतर ह्याला आपण आता हलवायचं आहे बघा। वाव, सकाळ धरणं भूक लागली, लाईट नव्हती आमच्याकडे आज बघा। एवढं प्रेमाने मटण आणलं होतं मी आज, पण काही करणार, कोई बात नाही, उद्या खाऊया। आता काही जेवण झालेलं आहे आमचे, जे आहे ते आम्ही खाल्लं। हे बघा आमचा मसाला। त्याच्यानंतर आपल्याला हे आहे, मी जास्त तिखट नाही टाकत, हे मिरची आहे, मिरची टाकते। त्याच्यानंतर धनिया पावडर आहे, एक चमच टाकते, दीड चमच टाकला मी, ठीक आहे? त्याच्यानंतर हे थोडंसं मीठ टाकते, थोडीशी हळद बी टाकते, ठीक आहे? आणि हे आपला गरम मसाला कोणता, दालचिनी इलायची तेजपत्ता, हे सगळा गरम मसाला आहे, लक्षात राहून द्या। त्याच्यानंतर हे आपलं आहे जायफळ, ह्याला रास आहे का असा, जायफळमध्ये खूप मस्त चव आहे बघ का। खूप छान टाकलं आहे मी जायफळ, तुम्ही स्वतः टाकत जावा। हे बघा मसाला मस्त पैकी भाजतोय, एकदम एकदम टकाटक, एकदम खरंच चांगला, खूप छान आहे मसाला। माझा मसाला एकदम एक नंबर झाला आहे। आता ह्याला सुलवर भाजून टाकू आपण, ठीक आहे? थोडं सुलवर भाजून द्या, कारण छान लागतंय सुलवर भाजल्यानंतर, काय करायची नाही। त्याच्यानंतर आपल्याला लिंबू कांदा, आता आपल्याला धनिया कापायचा आहे बघा। हे बघा सकाळ धन लाईट नव्हते बाळांना माझ्याकडे, हे बघा। चला आता आपण धनिया कापूया, ठीक आहे? हे माझ्यामध्ये धनिया आहे बघा, वाव। हे बघा मी धनिया धुवून देऊन ठेवला आहे, तर मी आता धनियाला कापूते, ठीक आहे? आणि धनियाला कापून घेते। हे बघा वाव, छोटा 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 बारीक बारीक कापायचा। मी धनिया धुवून देऊन ठेवलेला आहे घरामध्ये, कारण की आम्ही भाजीपाला एकदाच आणतो जाऊन,
तर धनिया खूप महाग आहे सध्याला आमच्या मुंबईला, तर मी जपून वापरते कोणची गोष्ट, तर त्याला मी जपून भी ठोटी वल्या कपड्यामध्ये ठेवून देते, कारण 4 दिवस जास्त जाईल मला. ठीक आहे, तर आता आपल्याला हे झालं आहे, त्याच्यानंतर हे आपलं आहे मसाला. मसाला वाटतो चांगला. हे आता आपल्याला चिकन मटन मसाला टाकायचा आहे. मटन मसाला 1 चमच, 1 चमच मी टाकला आहे. ठीक आहे, तर आता 1 चमच मसाला टाकला आहे. कोणचा? मटन मसाला. लक्षात राहू द्या. तर ह्याला जरा 5-6 मिनटं जरा स्लोवर भुजून द्या. हे बघा, मस्तपैकी मसाला भाजला आहे. बघा किती मस्त भाजला आहे, खूप छान. त्याच्यानंतर हे आपल्याला धनिया टाकायचं आहे. हे धनिया टाकायचं आहे, खूप छान बनते. आणि वाव, खरोखर मसाला खूप छान बनला आहे. बघा, आता आम्ही दोघं आहे म्हणून मी तो जसं बनवलं आहे, आम्ही जास्त नाही बनवलं. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे. ठीक आहे, बघा हे मटण चांगलं गरम केलेलं आहे. बघा, हे मिठाचं आहे, मस्तपैकी झालं आहे. वाव, क्या बात हे, क्या बात हे. वाव, क्या बात हे. आता भाकरी बनवायची आपल्याला, पण यश म्हणतो मम्मी मला भात पाहिजे, तर आम्ही जास्त करून भाकरी खात नाही, आम्हाला भात लागतो. तर मी आता भाकरी बनवणार आहे माझ्यासाठी आणि यशसाठी. वाव, खरंच खूप छान झालं आहे. हे बघा धनिया, मस्त बिगे एकदम. आता चांगली उकळ आणू. ठीक आहे, आणि उकळ आणल्यानंतर आता आपण मस्त बिगे, कसं वाटते तुम्ही बघा, बघा जरा काय मस्त वाटते. काय तरी आली, या तरी पेला थोडीशी गरम गरम जरा एकदम झटकीपट झाला आहे. आणि खरोखर सांगते खूप छान झालं आहे. तर तुम्ही नक्की या माझ्याकडे खायला. बघा काय तरी आली आहे. वाव, एमी एमी एकदम तरी आली आहे. तर आता आपल्या भाकरी बनवूया आणि येसला भात बनवूया, कारण की मला भाकरी संग कालवण खायला खूप मस्त वाटतं. तर आता इस्लोवर आपण गॅस ठेवून देऊ ह्या साईडला गॅस ठेवून देऊ. ठीक आहे, चला बघा कसं वाटतं तुम्हीच बघा. वाव, मम्मी पाणी आया हे, पूछ केले ना. वाव, बघा खूप मस्त तरी आली आहे. तर कशी वाटती कशी नाही नक्की बघा आणि मला सांगा. बघा कशी वाटती तरी. हालानी दुखती या दार बाई ग रसा रसा वार्ग. खरोखर सांगते खूप छान बनलं आहे. तर आता सध्याला मी भात घालते थोडासा, कारण आमच्या इथला भात लागतो. तर मी भात घालते. एक मिनिट आली. कसं काय झालंय कालवान, जरा सांगू शकता का तुम्ही? काय मस्त झाले कालवान. काकी एक नंबर, काकी बोला की जरा, काकीला काहीतरी जरा बघा जरा, काकी काय म्हणती. काकीचं कालवान कुणा कुणा आवडलंय नक्की सांगा. काकीचं कालवान खरं सांगा, काय मस्त आलंय रे. तरी तरी पेलाय अरे थोडीशी. हाराने दुख पिया दार बाय ग रसा रसा वार. हे बघा खूप छान आहे, मस्त आहे. आता फोकस कर, यासाठी भात घातला आहे. तर 2 मिनिटासाठी मी तुमच्या संग, 2 मिनिटं झालं आता, कारण मला भात घालते शिजायला. आणि झालं आता 1 मिनिट आता, कारण मी भात घालते, तांदूळ धुत होते ना मी. हे बघा तांदूळ धुत आहे मी. तांदळामध्ये आता मीठ टाकते. आणि खरोखर सांगते भाजी कशी वाटली, काकी खोटं कधी नाही बोलणार तुमच्या सांगते. हे मीठ टाकलं. ठीक आहे, आणि कुकरला भात लावते. काकी येसला भूक लागली आहे, कारण की आमच्याकडे लाईट नव्हती,
त्याच्यामुळे। तर हे बघा मटण कसं झालं आहे, तुम्हाला आवडलं का नाही आवडलं सांगा। आता मी भाकरी करायला चालली तर तुम्ही मटण खायला या माझ्याकडे। कसं वाटते सांगा लवकर, कसं वाटते मस्त पैकी एकदम। 2 मिनटं तुम्हाला दाखवते बघा, एकदम गावासारखं कालवण केलं आहे मी, गावासारखं एकदम तरी हो का बघा, गावासारखं तरी बघा। आमच्या गावाला असं तरी लई खातात भाकरी चुरू चुरू बघा। या पाहुण पाहुणं आलं की असं कालवण बनवतात आमच्या गावाला, बरोबर आहे का नाही। मी सुद्धा गावाला गेल्या माझी आई अशीच बनवते कालवण। वाव लय मस्त झाले। तर आता आपल्याला ह्याच्यासाठी एक भाकरी बनवू, कांदा कापू, लिंबू चिरू। कसं वाटलं कसं नाही कमेंटमध्ये करा, लिहा मला छान वाटलं का नाही वाटलं नक्की सांगा। काकीसाठी बोला काहीतरी, कसं काय यमी यमी आहे का नाही, येणार का जेवायला। खूप छान झाले मेरे मुंह में तो पाणी आ रहा है। बघा ना थोडंसं नजर टाका जरा चिक मटणवर, हे बघा थोडीशी मटणची नजर टाका जरा। काकी काय बनवले ग काकी, हराने दुखती दार बाय ग रसा रसा वार ग, काय मस्त आहे ना काकीचं मटण। काकीकर बाळांनो लाईट गेली होती म्हणून काकीनी उशिरा मटण केलं, पण जाऊन दे रे बाळा उशिरा तर उशिरा, काय करणार आपल्याकडे लाईट नव्हती रे बाळांनो। ठीक आहे, माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काकीला। काय काकी चलो हम आपके साथ है ऐसा बोलना चाहिए, जो लिखेंगा उसका लाइव पे मैं नाव लेंगी, जो लिखेंगा मेरे लिए काकी आप आगे बढ़ो हम आपके साथ है, जो कौन ऐसा लिखेंगा कमेंट में उसका मैं नाम पढ़ूंगी और लाइव पे उसका नाम मैं लेऊंगी। ठीक है काकी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, जय भारत माता की जय हो, चला ठीक है बाय बाय टेक केयर। ऐसा लिखना काकी आप आगे बढ़ो हम आपके साथ है, जो लिखेगा उसका नाम मैं लाइव पे बोलूंगी। ओके बाय टेक केयर।